नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या लोककलावंतांना लोककला भूषण, लोककला प्रेरणा आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर या सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष सुधीर शेठ शिंदे यांना समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। हा सोहळा कोकण विजन फाउंडेशन, कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार यांनी आयोजित केला आहे। नमस्कार। कोकणातल्या कला ह्या कोकणाचं वैभव आहे आणि या लोककलांच्या माध्यमातूनच ह्या कोकणाचं जे रंग आहे, रूप आहे, ते एकदा आपल्याला बहारदार पाहायला मिळतं। अनेक सण उत्सवांमध्ये, पारंपरिक कार्यक्रमांमध्ये या लोककला अर्थात इथले लोककलावंत त्या कार्यक्रमाचा रंग द्विगुणित करत असतात आणि पिढ्यानपिढ्या या लोककला, या कोकणातली जी संस्कृती आहे ती जोपासण्याचं, त्याचं जतन संवर्धन करण्याचं काम करतात। मात्र एक गोष्ट मात्र नेहमीच आपल्याला जाणवते की लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरणारे हे लोककलावंत बऱ्याचदा स्वतः संघर्षाला सामोरे जाताना दिसतात। या लोकांना कोणी कौतुकाची थाप मारत नाही, यांना कोणी प्रेरित करत नाही किंवा यांची आपण विचारपूस करत नाही। शासन दरबारी सुद्धा हे लोक दुर्लक्षित आणि वंचित राहिलेले आहेत आणि म्हणून या लोककलावंतांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली जावी या उद्दिष्टानं कोकण विजन फाउंडेशन, कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार या माध्यमांतर्फे आपण लोककला गौरव सोहळा आयोजित केलेला आहे। या लोककला गौरव सोहळ्याच्या माध्यमातून आपण या कोकणातल्या ज्या लोककला आहेत, ज्याच्यामध्ये नमन आहे, झाकडी आहे, गोंधळ आहे, पालखी नृत्य आहे, जलसा आहे, वैदिक शायरी आहे, यामध्ये कीर्तन आहे, या ज्या लोककला आहेत ज्या समाजाचं प्रबोधन करतात आणि लोकांचं मनोरंजन करून लोकांच्या जीवनामध्ये आनंद पेरण्याचं काम करतात, तर या लोककला आणि लोककलावंतांना आपण लोककला भूषण, त्याचबरोबर या झाकडी लोककलेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष कार्य केलं, ज्यांनी शाहीर म्हणून आपलं स्वतःचं नाव कमवताना शाहिरी लोककलेमध्ये एक चांगले बदल घडून आणले, एक आयाम दिला झाकडी कलेला, असे दत्ताराम आहेरे यांना आपण जीवनगौरव पुरस्कार देऊनसुद्धा सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर एक अशी महिला लोककलावंत आहे जिनं स्वतःचं दुःख पाठीवरती टाकून इतरांना प्रेरणा मिळावी किंवा आपलं दुःख विसरून कशा पद्धतीने जीवन जगावं, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा हे सिद्ध केलं, म्हणून आपण शिवन्य मांडवकर या एका महिला कलावंताला आपण लोककला प्रेरणा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये कार्य करणारे सुद्धा राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सामा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच सातत्यपूर्ण कार्यरत असणारे सन्माननीय सुधीर शेठ शिंदे यांना आपण समाजरत्न पुरस्कार देऊन याच लोककला गौरव सोहळ्यामध्ये सन्मानित करणार आहोत। अशा आपण अनेक लोकांना लोककला भूषण, जीवनगौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार आणि लोककला प्रेरणा पुरस्कार अशा स्वरूपाचे पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। हा कार्यक्रम दिनांक 5 मार्च 2023 रोजी रविवार बांदर हायस्कूल अर्थात चिपळूण शहराच्या नजीक असणारं लक्ष्मी बांदर हायस्कूलच्या सभागृहामध्ये आपण सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, अनेक लोककलावंत, लोककलाप्रेमी आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत बहारदार असा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत। यामध्ये लोककला पुरस्कार प्रदान केले जाणारच आहेत, मात्र त्याचबरोबरीनं या लोककलांची झलकसुद्धा आपण या लोककला गौरव समारंभाच्या माध्यमातून किंवा त्या दरम्यान दाखवणार आहोत। यामध्ये नमनाची झलक असेल किंवा इतर ज्या लोककला आपल्या आहेत त्याची झलकसुद्धा उपस्थितांना पाहायला मिळेल, म्हणजे पुरस्कार त्याचबरोबर लोककलेची त्या ठिकाणी परवणी आणि एक समाधान, एक आनंद असा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। नक्कीच हा सोहळा कलावंतांना क्षणिक एक सुख देणारा असेल आणि इतरांना प्रेरणादायी ठरेल। भविष्यामध्ये लोक ज्यावेळेला लोककले पाहतील त्यावेळेला किमान शासन काय घेईल माहिती नाही, पण आपल्याला अशा लोककलावंतांना कुठली तरी संस्था, कुठल्या तरी पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरित केले जाते हे समाधान त्याच्यासाठी फार मोठं असेल आणि म्हणून हा उपक्रम
राजेंद्र कुमार शिंदे अर्थात कोकण रिपोर्टर फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. मकरंदजी भागवत जे कोकण रिपोर्टरचे संपादक आहेत, गेले अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत. आणि मी स्वतः शाहिद खिरकर, सह्याद्री समाचार संपादक. आणि आपल्याला कल्पना आहे की लोककलेमध्ये सुद्धा आम्ही आमचं गेले अनेक वर्ष काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. असं आमच्या तिघांच्या माध्यमातून हा आम्ही संकल्प सोडला आहे आणि आम्हाला आशा आहे की हा संकल्प इतरांना देखील आवडेल आणि आपण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहाल. भागवत, येत्या रविवारी 5 मार्च रोजी जो आपण लोककला गौरव सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भातली माहिती आमचे मित्र शाहिद केरटकर यांनी आता सविस्तरपणे दिलीच आहे. आपला हा जो सोहळा आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले चिपळूण तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीयुत शेखर सर, त्याचबरोबर माजी आमदार श्रीयुत सदानंदजी चव्हाण, वंचित महाआघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव, त्याचबरोबर इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि उद्योजक प्रशांतजी यादव, चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवारसाहेब, चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसादजी शिंगटेसाहेब, त्याचबरोबर अभयदादा सहस्त्रबुद्धे, नंतर नमन मंडळाचे अध्यक्ष रवींद्रजी मटकर, DYSP श्रीयुत सचिन बालीसाहेब आणि आपले येथील शैक्षणिक क्षेत्रातील ज्यांनी एक क्रांती घडवलेली असे उद्योजक हे चंद्रकांत शेठ भोजने, या सर्वांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्थानिक कलावंतांच्या पाठीवर गौतुकाची थाप मारण्यासाठी आपण सर्वांनीच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. बातम्यांचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.